दिवली या संघा विरोधात खेळताना स्लाइस केले जाते पॉइंट आणि कलिरी जेव्हा बॉल कॅप मधून निघून जाईल बॅकवर्ड पॉइंट रिजर्व मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल मात्र वेगाने निघून जाण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी स्टॉप करण्याचा प्रयत्न होतोय दोन धावा पूर्ण करून तिसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी चांगले एफर्ट्स लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रोक चांगला आहे हवेत आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे जजमेंट घेतोय आणि जजमेंट त्याचं चुकतंय आणि महत्वपूर्ण प्राइसलेस विकेट घेण्याची संधी मिळाली होती ती मात्र निसटते बॉल जातोय सीमा रेषा पार मिळतील धावा चार चौकार कोण्यावरून ऑफस्टिकच्या बाहेरून एलिव्हेट केलं होतं त्या ठिकाणी एक इझी अटेम्प्ट होता डीप मिड विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी जजमेंट चुकलं त्यानंतर बॉल निसटून सीमारेषेच्या बाहेर गेल्या आपण रिप्ले मध्ये पाहू शकतोय कार्तिकला अजून पर्यंत खाते खोल झालं नाहीये स्ट्रोक चांगला आहे एरियल रूट डिस्पॅच होतोय बॉल वाइड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पार मिळतील धावा सहा गगन चुंबी षटकार गोलंदाज आपल्या बॉलिंग वर करा पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेट सीमा रेषे इथे थांबत नाही आणि बघता बघता चेंडू सीमा रेषे पलीकडे जातोय अर्थात पुन्हा एकदा येतोय गगन बेदी गगन चुंबी षटकार घंटो का काम मिनटो में बॅक टू बॅक दोन षटकार खेचून मात्र आव्हानाला गबसडी घालण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न धावसंख्या 30 झाले 30 रन्स त्यावेळेस सावध पवित्रा खूप चांगलं सिस्टमॅटिक क्रिकेट खेळलं जाते बॉटमेंटचा वापर करून बॉलला टर्न केले वाईडिश मिड विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी दोन धावांचा कॉल आहे कदाचित धोकादायक ठरू शकेल एंड अचूक टार्गेट ठेवावं लागेल मनामध्ये ओव्हर द विकेट ऑन साइड ला पुन्हा एकदा स्विंग केलंय नो चान्स फॉर द फिल्डर बॉल गोज बियॉन्ड डीप मिड विकेट बाउंड्री लाईन फॉर मॅक्सिमम सिक्सर असणार आहेत आठ बॉल मोठा फटका पूर्ण करता येत नाही पण मला दोन धावा मिळत आहेत नांदिवली या संघाला मध्ये पंचांच्या डावीकडून हलक्या त्याने बॉलला टर्न केले मिड विकेट रिजन मध्ये बॉटमेंटचा वापर करून त्याला ठाऊक होतं की डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी दोन धावा पूर्ण करता येऊ शकतील त्या ठिकाणी पंचांच्याकडे अपील तर केली गेलेली आहे